मित्रांनो त्रिकोणी संख्या यावर आधारित आपण बरेच व्हिडिओ केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रमाने येणारी पुढची किंवा क्रमाने येणारी मागची त्रिकोणी संख्या काढणे हा भाग पाहणार आहोत त्रिकोणी संख्या हा भाग शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध नवोदय आणि सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या भागामध्ये आपण क्रमाने येणारी पुढची आणि मागची त्रिकोणी संख्या काढणे शिकूयात तर स्पर्धा परीक्षेला तुम्हाला प्रश्न कसा येतो आधी आता मी एक स त्रिकोणी संख्या घेते पंचेचाळीस नंतर बघा प्रश्न कसा येतो नंतर क्रमाने येणारी क्रमाने येणारी पंचेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती क्रमाने म्हणताना क्रम क्रमानुसारच आली पाहिजे त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेला येतो तर आता ट्रिक्सनुसार कसं काढायचं पहा आहे म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या पाहिलेल्या आहेत एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत पहा आणि मी इथं हजारपर्यंत त्रिकोणी संख्या काढलेल्या आहेत हजारपर्यंत एकूण चव्वेचाळीस त्रिकोणी संख्या आहेत पहा काढून ठेवलेल्या आहेत हे मी तुम्हीसुद्धा असं म्हणजे काढून ठेवला तर तुम्हाला त्यावर आधारित उदाहरणे करणे सोपे जाईल आप ले ले आता आपल्याला पंचेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती म्हणलं आहे आता आधी इथं पाहून घ्या पंचेचाळीस कुठे बघा इथं आहे पंचेचाळीस नंतर क्रमाने म्हणताना पुढच्या अंकापासून बघायचं कितवी म्हणलं आहे आपल्याला आठवी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठवी त्रिकोणी संख्या कोणती येते सांगा एकशे त्रेपन्न मग आता आपण हे काढून पाहूयात कसं काढायचं कारण आपल्याला एवढ्या त्रिकोणी संख्या पाठ राहणार नाहीत आता पंचेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती तर सुरुवातीला काय करायचं हे जे पंचेचाळीस दिलेलं आहे तुम्हाला आधी ह्याची दुप्पट करून घ्या पंचेचाळीस गुणिले दोन किती येते सांगा नव्वद मग आता आपल्या पंचेचाळीसचा पाया काढायचा आहे मग आता नव्वदमधून कोणती वर्गसंख्या जाते बघा बरं नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग, एक वर्ग शंभर दहाचा वर्ग किती आहे सांगा शंभर आणि नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी मग या नव्वदमधून कोणती वर्गसंख्या वजा होईल सांगा वजा होऊ शकणार आहे कारण शंभर मोठं होतं आहे म्हणजे आठचा वर्ग नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी म्हणजे हा हे जे नऊ आहे हे नऊ काय होणार आहे सांगा ह्या पंचेचाळीसचा पाया होणार आहे म्हणजे पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या नवव्या क्रमांकावर आहे बरोबर आहे आता नऊ हा पाया काढला आपण मग यानंतर काय करायचं सांगा आपल्याला कितवी म्हणलं आहे क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या म्हणलं आहे जर क्रमाने येणारी आपल्याला पुढची संख्या काढायची असेल तर हा जो अंक आहे तो या नऊमध्ये मिसळायचं बघा ट्रिक लक्षात ठेवा जर पुढची संख्या काढायची असेल तर बेरीज करायचं आणि मागची जर विचारली असेल तर काय करायचं सांगा वजाबाकी करायचं नऊ आणि आठ किती होते सांगा आठ आठ सोळा आणि एक सतरा होणार आहे तर बरोबर आहे का मग सतरा झाले हा सतरा काय झाला पाया झाला तर आपल्याला काय काढायचं सांगा आता सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या काढायचं सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजेच आपली काय येणार आहे सांगा आठवी त्रिकोणी संख्या येणार आहे तर तुम्हाला ह्याची पण ट्रिक माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण हे सतरा घ्यायचं त्याच्या पुढची लगतची संख्या कोणती येते अठरा भागिले दोन करायचं बे एक बे बेनवे अठरा सतरा नव्व किती बघा आता सतराचा पाडा नऊपर्यंत पर्यंत सतरा नव्व एकशे त्रेपन्न येते बघा म्हणजेच पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या कोणती आली सांगा एकशे त्रेपन्न आपण मगाशी इथं पाहिलं होतं की या नंतर क्रमाने येणारी आठवी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकशे त्रेपन्न आलेलं आहे आणि आपण हे ट्रिक्सनुसार काढलेलं आहे किती आलं सांगा एकशे त्रेपन्न खूप सोप आहे तेव्हा जेव्हा तुम्हाला या प्रकारचा प्रश्न येतो की क्रमाने येणारी म्हणजे कितवी संख्या असं त्रिकोणी संख्या काढावून सुरुवातीला जे दिलेली असते त्रिकोणी संख्या त्याची दुप्पट करून घ्या त्या दुपटीमधनं कोणती वर्गसंख्या जाती आहे बघा त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ म्हणजेच हे त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो मग त्या आलेल्या पायामध्ये कितवी त्रिकोणी संख्या वि विचारली तो अंक मिसळातमध्ये मग जी बेरीज येते त्याच्या पुढची लगतची संख्या घ्या त्याला दोन्ही भागा म्हणजे येणारी संख्या काय असते सांगा तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेली त्रिकोणी संख्या असते आता आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण पहा तीनशे नंतर येणारी तीनशे नंतर येणारी तीनशे नंतर येणारी क्रमाने सातवी संख्या सातवी त्रिकोणी संख्या कोणती सातवी त्रिकोणी संख्या कोणती बघा आता लक्षात आलं असेल तुमच्या काय करायचं तर पटकन ट्रिकनुसार नुसार बघा तीनशे नंतर म्हटलं की नाही सांगा मग सुरुवातीला काय करायचं आहे तीनशेची दुप्पट करून घ्या तीनशे गुणिले दोन किती येते सांगा सहाशे मग आता या सहाशेमधनं कोणती वर्गसंख्या वजा होती पहा आता सहाशे म्हणताना पंचवीसचा जर वर्ग केला आपण तर किती येते सांगा सहाशे पंचवीस म्हणजे हे मोठं होतं आहे मग आपण चोवीसचा वर्ग किती आहे पाचशे शहात्तर आहे बघा म्हणजे पाचशे शहात्तर ह्याच्यामधनं वजा होऊ शकते म्हणजे हे योग्य ह्याच्यासाठी म्हणजे या तीनशेचा पाया किती येणार आहे चोवीस येणार आहे कारण चोवीसचा जो वर्ग आहे तो या सहाशेमधनं वजा होऊ शकतो मग आता चोवीस आपला पाया आला मग या पायामध्ये आपल्याला काय मिसळावं लागणार आहे सांगा आपल्याला काय म्हणलंय mm. क्रमाने सातवी त्रिकोणी संख्या म्हणलंय म्हणजे क्रमाने सातवी म्हणलंय म्हणून हे सात ह्या चोवीसमध्ये बेरीज करायचं किती येते सात चोवीस सत्तावीस अठ्ठावी तीस आणि एकतीस आलं पहा किती आलं सांगा एकतीस आलेलं आहे मग आपल्याला आता काय करावं लागणार आहे हे एकतीस त्याच्या पुढची लगतची संख्या बत्तीस भागिले दोन करावं लागणार आहे कारण हा पाया आलेला आहे आपला मग या पायाची त्रिकोणी संख्या आपल्याला जर काढायची असेल तर लगतची पुढची संख्या घ्यायची आणि त्याला दोनने भागाकार करायचं बे एक बे बे एक बे बेसखी बारा म्हणजे एकतीस गुणिले आलं जर आता आपण यांचा गुणाकार केला तर किती येते बघा सोळा एक सोळाला सहा हातचाला एक सोळ त्रिक अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास म्हणजे तीनशेच्या नंतर येणारी क्रमाने सातवी त्रिकोणी संख्या कोणती आली सांगा चारशे शहाण्णव आता आपलं उत्तर जर बरोबर आहे का नाही ते आपण इथं बघूयात बघा तीनशे कुठे पहा तर तीनशे त्रिकोणी संख्या ही आहे ह्याच्यानंतर क्रमाने सातवी म्हणलं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात बघा हे चारशे शहाण्णव आहे बघायचं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा क्रमाने येणारी म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या आपल्याला विचारली असते आहे तेव्हा आपल्याला सुरुवातीला जी त्रिकोणी संख्या दिलेली असते त्याची दुप्पट करा मग त्या दुपटीमधून वर्गसंख्या वजा करा आणि त्या वर्गसंख्येचं जे वर्गमूळ आहे ते काय असतो त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो मग त्या पायामध्ये कितवी त्रिकोणी संख्या विचारली तो अंक बेरीज करा म्हणजे तो परत पायाच येणार आहे मग आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची त्याच्या पुढची लगतची संख्या घ्या त्याला दोनने भागा आणि त्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर आपल्याला विचारलेली त्रिकोणी संख्या मिळते खूप सोपी ट्रिक आहे या यासारख्याच त्रिकोणी संख्या घेऊन त्याच्या पुढील क्रमाने येणारी कितवीही त्रिकोणी संख्या तुम्ही काढू शकता अशा विविध उदाहरणांचा तुम्ही आणि या यापुढचा जो भाग आहे म्हणजे मागची त्रिकोणी काढणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात